नमस्कार मित्रहो, आपण पाहत आहात चार्मी डिजिटल हब हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, बांधकाम कामगाराची नोंदणी जेव्हा ऑफलाईन पद्धतीने होती त्यावेळेस ज्या ज्या कामगारांनी त्यांची नोंदणी केलेली आहे बांधकाम कामगार म्हणून, अशा बांधकाम कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून हत्यार व अवजार खरेदीसाठी ह्या सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 5,000 रुपये त्यांच्या खात्यावर अनुदान स्वरूपी जमा करण्यात आलेले होते। मग हे 5,000 काही कामगारांना पहिल्या टप्प्यामध्येच, म्हणजेच 5,000 रुपये, तर काही कामगारांना दोन टप्प्यात 2,000 आणि 3,000 अशा दोन टप्प्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले। त्यानंतर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी बांधकाम कामगाराच्या हाताला काम मिळालं नाही म्हणून 1,500 रुपये प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे, फक्त एक टाईमसाठी। तर मित्रहो, या टाईमला ज्याच्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता प्रश्न पडलेला आहे की नाही आम्हाला 1,500 रुपये मिळाले, नाही आम्हाला 5,000 रुपयाचा जो अनुदान आहे तो अनुदान प्राप्त झाला। तर अशा बांधकाम कामगारांना बोलायचं झालं तर असं सांगू शकतो की 1,500 रुपये जे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेले होते किंवा बांधकाम कामगारांना दिले होते हे फक्त एका टाईमसाठी दिले होते, त्यानंतर ती योजना बंद झाली। आणि राहिली गोष्ट त्या 5,000 अवजार व हत्यार खरेदीसाठी अनुदानाची, तर ते अनुदान ऑगस्ट 2020 जेव्हा BOCW महामंडळाची बैठक झाली त्या बैठकीमधून त्यांनी एक परिपत्रक जाहीर केलं, त्यानुसार त्यांनी ही योजना, म्हणजे 5,000 अनुदानाची योजना बंद केली। आणि ही योजना का बंद केली, कधी बंद केली आणि ती बैठक कधी झाली हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, ते परिपत्रक काय आहे ते पाहून घेऊया। मित्रो, हे पहा, दिनांक 14 ऑगस्ट 2020 हे शासन निर्णय आहे। या ठिकाणी टायटल हे पाहू शकता की मंडळाअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारास नोंदणीनंतर लगेच हत्यारे किंवा अवजारे खरेदीकरिता रुपये 5,000 अर्थसहाय्य देण्याची योजना बंद करण्याबाबत ह्या टायटलखाली हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। त्यानंतर हे संदर्भ दिलेले आहे, हे संदर्भ तुम्ही वाचू शकता। इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियम अधिनियम 1996 कलम 22 नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कल्याणासाठी योजना तयार करण्याची तरतूद आहे। त्यास अनुलक्षून संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये मंडळाअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारास नोंदणीनंतर लगेच हत्यारे किंवा अवजारे खरेदीकरता रुपये 5,000 अर्थसहाय्य देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे। तथापि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक 13 फेब्रुवारी 2020 रोजीच्या 53व्या बैठकीत सदर योजना बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या की 13 फेब्रुवारी 2020 53व्या बैठकीमध्येच यांनी जाहीर केलेलं आहे की योजना बंद करायची आहे, मात्र ही या योजनेचा GR आलेला आहे तो मात्र 14 ऑगस्ट 2020 आलेला आहे। म्हणून हे शासन निर्णय तुम्ही दिलेले या संकेतस्थळावर क्लिक करून ते पाहू शकता। आता ज्या नवीन बांधकाम कामगाराची नोंदणी झाली आहे अशा बांधकाम कामगारांनी आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की योजना आता 5,000 बंद झालेली आहे आणि सध्या जी योजना चालू आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्या पात्र लाभार्थ्यांनी या लाभाचा अर्ज ऑनलाईन भरून क्लेम करून तो लाभ मात्र मिळवू शकता, मात्र हे 5,000 योजना सध्या तरी बंद असली असे यांनी जाहीर केलेलं आहे। मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत मी थांबतो। धन्यवाद।